कहा जाता है कि चाहे राजनेता हो, कोई सरकारी अधिकारी हो, यह सब जनता के नौकर होते हैं। लेकिन महाराष्ट्र के गृह निर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड और सांसद श्रीकांत शिंदे द्वारा एक कार्यक्रम में किए गए वक्तव्य ने यह साबित कर दिया कि नेता सत्ता का सुख भोगने के लिए किसी भी हद तक जा सकते हैं। मागायचं असेल तर सरकारकडे जाण्यात काय अर्थ नाही, महानगरपालिकेत काही जाण्यात अर्थ नाही, यांच्याकडे जा, पुरासाठी बाप कधीही तयार असतो। आणि हे चांगलं आहे, आम्हाला काय आम्हाला निधी मिळाल्याचं मतलब लोकांना पाणी मिळाल्याचं मतलब। त्यामुळे मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार मानतो, कारण का मी खूप प्रयत्न करून देखील पाण्याला निधी मिळत नव्हता, तो यांनी एक मिनिटात आणला, त्याबद्दल त्यांचे लाख 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 आभार। मला वाटतं आव्हाड साहेबांचं मोठेपण आहे आणि त्यांच्याकडेही ग्रह विभाग, ग्रह निर्माण विभाग म्हाडासारखा एक मोठं मंत्रीपद सुद्धा आहे, त्यामध्ये मला वाटतं मोठी मोठी कामं होत आहेत, भरपूर निधी आहे। पण नगरविकास विभाग जे आहे तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर नगरविकास विभागावरती येऊन थांबत असतात। आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये मला वाटतं इकडे मुलाचं किंवा वडिलांचं एक लोकप्रतिनिधी आहे, सत्ता कशी त्याचा उपयोग करायचा आणि सत्ता कशी राबवायची याचं मला वाटतं या सरकार आल्यापासून माझ्या या कल्याण लोकसभेमध्ये आव्हाड साहेब खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे। आपल्याला खरंच अजून मुंबऱ्यामध्ये चांगलं काम आपण केलेलं आहे, पण अजून आवश्यकता नक्की असेल तर नक्कीच नगरविकास विभाग जो आहे तो आपल्याला निधी दिल्याशिवाय राहणार नाही। मागे लागलोय मला 25 कोटी रुपये द्या, आज देतो उद्या देतो, काही दिलेली आहे जोरदार टाळ्या या सर्व नेते। आज के लिए बस इतना ही, फिर मिलेंगे जल्द ही हम नई खबर के साथ। और आप बाकी खबरों से अपडेट रहने के लिए जेजेबी न्यूज के मोबाइल एप्लीकेशन को डाउनलोड करें, जेजेबी न्यूज के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकॉन दबाएं और जेजेबी न्यूज के फेसबुक को फॉलो करें ताकि आपको मिल सके सारी खबरों का अपडेट।